राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या वासुंदी ग्रामपंचायत येथे माजी सरपंच प्रतापराव झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचा 2021 निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आज वासुंदी गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर फोडण्यात आला. यावेळी पारनेर तालुक्याचे माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या पाठीमागील काळात 50 वर्ष वासुंदी ग्रामपंचायत एकतर्फी प्रस्थापित असलेल्या गटाच्या ताब्यात होती. आता या ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल आता परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. वासुंदी ग्रामपंचायत 4 वार्डमध्ये विभागली असून या ठिकाणी एकूण 24 उमेदवार रिंगणात असून परिवर्तन पॅनलचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक 1 मध्ये गांगड बाबासाहेब गंगाधर, झावरे मनोहर भास्कर, बर्वे वैशाली उदय. वार्ड क्रमांक 2 मध्ये साठे संतोष दामो, केदार प्रियंका हेम, कडनर सोनाली अनिल. वार्ड क्रमांक 3 साळुंके पोपट दगडू, वाबळे छाया जालिंदर. वार्ड क्रमांक 4 साळुंके पांडुरंग तुकाराम, साळुंके सुमन पोपट, उगले किसाबाई धोंडीभाऊ हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत वासुंदे येथे अटीतटीच्या लढती होणार आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी वासुंदेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून प्रस्थापित अशा घराणेशाही विरोधात आता परिवर्तनाचा आवाज दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी परिवर्तन होते की नाही हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे. या दरम्यान भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागूजी झावरे, सचिन बबन गांगड, जालिंदर वाबळे, भिकाजी झावरे, पत्रकार शरद झावरे, अमोल उगले, दिनकर वाबळे, रवींद्र झावरे, आकाश वाबळे, किरण पोपळगड, सुनील टोपले, उदय बर्वे, पंढरीनाथ गांगड, खंडू टोपले, भास्कर शिंदे, नवनाथ केदार, भास्कर शेळके, दशरथ बर्वे, सोन्याबापू बर्वे, जयेश झावरे, संजय साळुंके, गुलाब गांगड, तुकाराम झावरे, अनिल हिंगडे, मेरचंद जाधव, दादा भालेकर, भागचंद झावरे, पवन साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, पोपट दाते, संतोष भालेकर, धोंडीभाऊ झावरे, अनिल कडनर, हेमंत केदार, बाळासाहेब टोपले, अलंकार कडनर, गणेश झोबाडे, बजरंग टोपले, गुजाराम टोपले आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, वासुंदे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.